from Abraham Kibiwot, but surely the story of that race is the fabulous effort from Avinash Sable of India, a personal best, a national record, of course, 8:11:20. बीडच्या आष्टी तालुक्यात राहणाऱ्या वैशाली साबळे आणि मुकुंद साबळे या दाम्पत्याला कॉमनवेल्थ गेम्स, स्टिपल चेस आणि सिल्वर मेडल यांसारख्या अवघड इंग्रजी शब्दांचा अर्थही माहिती नाही. पण या दोघांच्या पोटी जन्माला आलेल्या पोरानं मात्र त्याच कॉमनवेल्थ स्पर्धेत स्टिपल चेस प्रकारात सिल्वर मेडल जिंकून भारताची मान जगभरात उंचावली आहे. लागा नाही फोन, ना तर नाही लागायचा. तू नको लावू, राहून दे मी लागेल. नाही लावला 2 दिवस ते जाऊ. आज दुपारी 4 वाजता फोन आला दादाचा, तो पहिला नंबरच आला म्हणून आला. मग आम्हाला सगळ्याला चांगलं वाटलं आनंद. त्याच्या फर तू 1-2 सरांचे नंतर फोन आले, म्हणले दादा आता काय सिल्वर मेडल भेटले. मग एकदम चांगलं वाटलं आपल्याला. ती सिल्वर मेडल पण आम्हाला कळत नव्हतं, पण सगळ्यांच्यामुळं माहितीमुळं आता चांगलं वाटतंय की ही चांगलं मोठी वस्तू असती. म्हणजे दादाला पण चांगला आशीर्वाद झाला आणि सगळ्यांनी पण असंच आशीर्वाद द्यावा. दादा देशासाठी खेळतो असं सगळ्यांनी दादाला असंच आशीर्वाद चांगला द्या इथून पुढं पण. अविनाशने फोन 4 वाजता मला आला होता फोन की बा सिल्वर मेडल भेटले मला परवा जिंकलं म्हणून. तिथून पुढं आम्हाला भरपूर आनंद वाटला की बा चांगलं गोष्ट केली मुलांनी. आपल्या गरीब कुटुंबातला मुलगा आज ह्या कुटुंब म्हणल्यावर आपण एक ग्रामीण भागातले माणसं खूप आम्हाला आनंद वाटला. अविनाशने भरपूर कामगिरी बजावली आणि देशाचं नाव आणि ते कष्टाचं फळ त्याला अगदी व्यवस्थित मिळल्यामुळं खूप आम्हाला आनंद वाटतो आहे की जीवनात त्या अविनाशने भरपूर काहीतरी देशासाठी करून दाखवले आणि आमच्या स्वतःला बी घरच्या कुटुंबाला आम्हाला खूप आनंद वाटते. घरची बिकट आर्थिक परिस्थिती, अशिक्षित आई वडील आणि मराठवाड्यासारख्या कायम दुर्लक्षित आणि उपेक्षित परिसरातून स्वतःची बिकट परिस्थिती बदलण्यासाठी अविनाश साबळेंनी घेतलेली धाव आता इंग्लंडच्या बर्मिंगहमपर्यंत जाऊन पोहोचली आहे. 1998 पासून झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये स्टिपल चेस या प्रकारात केनियन धावपटूंचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. केनियाच्या या चिवट धावपटूंनी या खेळामध्ये मागील 6 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये एकही पदक दुसऱ्या देशाला मिळू दिलेले नव्हते. पण यावर्षी मात्र मराठवाड्याच्या या सुपुत्राने केनियन खेळाडूंची ही हुकूमत मोडून काढत भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे. आशीर्वाद मुलाला म्हणलं आपलं चांगलं झालं बघा, नाही झालं कष्टाचं फळ मिळालं. खूप मला समाधान वाटले आज, खरंच ना कष्ट भरपूर केलं त्याचे मला लय अभिमान वाटला की समाधान वाटले आपला. या स्पर्धेत त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून काढून 11:20 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्य पदक पटकावले आहे. भारताचे या प्रकारातले हे पहिलेच मेडल असून अविनाशच्या या कामगिरीने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे हे मात्र नक्की.